राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्याकरता सरकारला जाग आणण्यासाठी कोपरगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने व रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना, रासप संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आटवले गट या महायुतीच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा येथे माजी आमदार स्नेहलताताई बिपिन दादा कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली महा एल्गार आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजप मित्र पक्षाचे पदाधिकारी व कोपरगाव पंचक्रोशीतील दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. महा एल्गार मोर्चाची सुरुवात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली. यावेळी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी सरकारवर घणघणाती टीका करताना सरकार शेतकऱ्यांसह दूध उत्पादकांच्या प्रश्नावर गंभीर असून शेतकऱ्यांकडे सतत दुर्लक्ष करत असून त्यांच्यावर अन्याय होत आहे. याप्रसंगी केशवराव भवत, भाजपा तालुका अध्यक्ष साहेबराव रोहम, नितीन कापसे, आरपीआयचे महाराष्ट्र सचिव दीपकराव गायकवाड आदींची भाषणं झाली. याप्रसंगी चंद्रकांत औताडे, रावसाहेब होण, ऍडव्होकेट ज्ञानेश्वर होण, संजीवनीचे संचालक संजय गिरमे, सरपंच पूनमताई खरात, उपसरपंच विजयराव होण यांच्यासह अनेक दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार केशवराव होण तर प्रास्ताविक ऍडव्होकेट ज्ञानेश्वर होण यांनी केले. प्रतिनिधी बिपिन गायकवाड सह एबीपी माझा कोपरगाव. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रथम मी विनम्र अभिवादन करते. आणि आज जे दुधाला भाव मिळावा हे जे आंदोलन सबंध महाराष्ट्रभर होते यामध्ये रयत क्रांती, भारतीय जनता पार्टी, त्याचबरोबर शिवसंग्राम, रासप, रिपाई, महायुतीचं सबंध सगळ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्यासाठी लढा आणि दूध उत्पादकांना न्याय मिळण्यासाठी आजचं हे आंदोलन उभं राहिलेलं आहे. आणि संपूर्ण आमच्या या कोपरगाव मतदारसंघामध्ये जिथे जिथे कुठे दूध संकलन केंद्र असतील तिथे प्रत्येकाने येऊन त्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. कारण आज परिस्थिती अशी आहे की पाण्याची बाटली आपण जर का घ्यायला गेलो पिण्याची मिनरल वॉटर तर त्याचाही भाव दुधापेक्षा जास्ती आहे अशी आजची परिस्थिती आहे. आणि मागील सरकारने जसं अनुदान दिलं होतं त्यावेळी तर एवढा कमी भाव नव्हताही, परंतु आज इतका भाव कमी झालेला आहे तर कुठेतरी सरकारचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतं आहे किंबहुना शेतकऱ्यांवर अन्याय होतो आहे अशी आजची संबंध सगळ्याच क्षेत्रामध्ये परिस्थिती आहे. आणि म्हणून या निद्रिस्त असलेल्या सरकारला जागं करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आजचा आंदोलनाचा हा दिवस आहे. श्रमिकांना, कष्टकऱ्यांना न्याय देणारे अण्णाभाऊ साठे, त्याचबरोबर सरकारला जाग आणणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीचा हा योग आहे. खरं तर त्यावेळी आपल्याला कल्पना आहे, टिळकांनी म्हटलं होतं सरकारला जागा आणण्यासाठी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का. तशीच आजची परिस्थिती आहे, कुठेही शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल सरकार गंभीर नाही आणि म्हणून आज शेतकरी अतिशय संकटात आहे, अडचणीत आहे. खरं तर दारापुढे बांधलेल्या ज्या गायी आहेत त्यांना चारा, पाणी, त्याचा येणारा खाद्याचा खर्च हा आणि दुधाचा भाव याचा कुठेही ताळमेळ बसत नाही. तरीसुद्धा पदरमोड स्वतःचा खर्च करून स्वतःच्या दारापुढची गायी गुरं आज शेतकरी सांभाळत आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आजचं हे आमचं आंदोलन उभं आहे आणि सगळ्या शेतकरी बांधवांना नक्कीच न्याय मिळेपर्यंत भारतीय जनता पार्टी व सहकारी सर्व पक्ष या आंदोलनाचं स्वरूप पुढेही चालू ठेवणार आहे अशी पक्षाची भूमिका आहे.